नमस्कार। आज आमच्या प्रशिक्षणाचा पाचवा दिवस आणि सतत चार दिवसापासून सुलभ जसे हे पिसाचे विद्यार्थी आहेत आणि ते आपल्यासमोर प्रशिक्षण देत आहे। स्वयंप्रेरणेने प्रेरित झालेले हे सुलभ आदरणीय श्री गोपाल सुरे सर, श्री विकास राठोड सर, सौ लीना भाकरे मॅडम, आदरणीय निलेश कवडे सर, श्री चौधरी सर आपल्याला लाभले आहेत। अतिशय तळमळीने अभ्यासपूर्वक विस्तृत आणि हसतमुखाने त्यांनी आम्हाला स्वयंप्रेरित केले। त्या स्वयंप्रेरणेमुळेच मी आज येथे उभी आहे। चारही सुलभकांकडे पाहून असे वाटते की जो व्यक्ती जेथे असतो तो त्याच्या योग्यतेमुळेच असतो। या प्रशिक्षणात एक महत्त्वाची गोष्ट जाणवली की खरंच जग झपाट्याने पुढे जात आहे, त्यामुळे त्या प्रवासात आपल्याला जायचे असल्यास आपल्यात स्वतःमध्ये नक्कीच बदल करून जे आवश्यक आहे ते आम्हाला स्वीकारायचे आहे। याचीच प्रेरणा आम्हा सर्वांना इथे पाच सुलभकांनी दिली आहे, त्यामुळे या सर्वांची कौतुक कवितेच्या माध्यमातून करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे। आदरणीय सुरेसरांचा मला वाटतो फारच आदर, कारण पहिल्याच तासिकेला आचारसंहिता उत्कृष्टपणे त्यांनी आमच्या समोर केली सादर। 1948 पासूनच्या शैक्षणिक धोरणांचा छान घेतला त्यांनी आढावा, यावरून दिसतो आहे या विषयातला त्यांचा अभ्यास आहे फारच गाढा। 1-1.5 तास सर्वांना खिळवून ठेवणे एवढे नाही सोपे काम, परंतु त्यांच्या प्रखर स्वयंप्रेरणेने शक्य झाले आहे। आज लीना मॅडम प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्व आहे। लीना मॅडम तन्मयतेने व तळमळीने प्रत्येक तासिकेला महत्त्व दिले फार, कारण त्यांच्या चाणाक्ष नजरेमुळे कुणीही वर्गातून झाले नाही फरार। 2051 मधला विद्यार्थी जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण कौशल्य तयार करण्याचा लागला आहे त्यांना ध्यास, त्यामुळेच प्रत्येकाचे मत जाणण्यासाठी दिवसभर क्लासमध्ये फिरून करतात त्या आमच्या सर्वांचा अभ्यास। यानंतर निलेश कवडे सर बॉटलच्या प्रात्यक्षिकातून सरांनी दिला फार मोठा मेसेज, त्यातूनच आम्ही शिक्षक म्हणून कसे व्हायचे हे झाले सक्सेस। श्री राठोड सर पीयर लर्निंग अँड पेअर लर्निंग हा घटक छान करत होते स्पष्ट, त्यामुळे पेज नंबर 72 ते 77 पर्यंत आव्हान पुस्तिका लिहिण्यास फारच कमी करावे लागले कष्ट। आदरणीय चौधरी सर मुलांना न शिकविता शिकण्यास प्रेरित करणे हे शिक्षकांचे आहे काम, घेतली त्यांनी ही थीम, पण काय झाले तेवढ्यातच आगमन झाले आदरणीय घुगे सरांची टीम। धन्यवाद।